मित्रांनो बघा बकासूर बैलाचे फॅन किती जोशात नाचत होते आणि अगदी मथुर बैला तोड देतील हे बघा याचा गेटअप बघा 3000। तर मित्रांनो या दोघांनी खूपच छान डान्स केलेला आहे आणि हे दोघं मथुर बैलाचे फॅन आहेत बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। त्याचं नाव आहे प्रतीक पाटील व्लॉग आणि आज आपला व्हिडिओ खूप भारी होणार आहे कारण नवरात्र चालू आहे आणि आज नवरात्रीचा सातवा दिवस सातवी माळ आणि या सातवी माळेनिमित्त आपण एक छोटासा कार्यक्रम नवरात्रीचा ठेवला आहे, म्हणजेच गरबा डान्स आणि लहान मुलांचे डान्स सुद्धा होतील आणि ते तुम्ही बघायला विसरू नका। चला तर मग सर्वप्रथम आपण आपल्या कुलदैवताचं दर्शन घेऊ आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू। चला तर मग जाऊया। तर मित्रांनो आता आपण कुलदैवताचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण बघू बाहेर किती पब्लिक जमले गरबा खेळायला आणि त्याच्या आधी आपल्या लहान मुलांचा डान्स होईल बघूया। तर मित्रांनो एक जोडी मथुर बैलाची फॅन आणि एक जोडी बकासूर बैलाची फॅन दोघांमध्ये गाणे लागणार आणि जो चांगला डान्स करेल तो आपण पब्लिकला विचारणार कोणता डान्स तुम्हाला आवडला आणि त्यातून आपण रिझल्ट ठरवणार। तर बघूया कोण जिंकतोय आणि कोण हरतोय। पाव सोडला आहे आणि मथुर यांची एंट्री पहिले होईल, मथुर यांचा डान्स पहिले होईल। मित्रांनो बघा बकासूर बैलाचे फॅन किती जोशात नाचत होते आणि अगदी मथुर बैला तोड देतील हे बघा याचा गेटअप बघा 3500 आणि या हाईटला बकासूर खूपच छान अगदी गेटअप केलाय आणि हे बघा। Yeah.
तर मित्रांनो या दोघांनी खूपच छान डान्स केलेला आहे आणि हे दोघं मथुर पहिलाचे फॅन आहेत. बघा गेटअप पण खूप छान केलाय. बघा पाठीमागे मथुर 1001. हा थोडा काला असल्यामुळे तर दिसत नाही. खूप छान डान्स केलाय आणि हा फायनल राऊंड आहे. बघूया आता कोण जिंकतोय. तर मित्रांनो खूपच असं सादरीकरण केलेलं आहे आणि जवळ एकदम एकदम म्हणजे एकदम भारी गेटअप करून आलाय पंजाबी सेट फडकेचा आणि पब्लिकला पण खूप छान वाटलेलं आहे. पब्लिक आणि आपल्या रोल नुसार आपण सर्वांना विचारू. माहीत पण देऊ गन झाले मथुरची फॅन या जोडीला 12 ओटलेले आहेत आणि आपली जोडी पंढरी यांना 18 ओट मिळाले आहेत आणि तर मित्रांनो दोघांचा डान्स झालेला आहे आणि तुम्हाला या दोघांपैकी कोणता डान्स आवडला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि यांचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आपला गरबा डान्स सुरू होत आहे.
चालते कोणाकडे तरी। तर मित्रांनो आता लेडीजचा गरबा डान्स झालेला आहे आणि यानंतर आता एक आपला डान्स होईल आणि सर्व लेडीज आपला डान्स पाहतील। तर बघूया आपण डान्स करू, चला तर मग जाऊया। तर मित्रांनो खूपच मजा आली आज गरबा खेळायला आणि सर्वांनी खूपच एन्जॉय केलं। आता सर्वांना नाश्ता देऊया आणि आज तर मित्रांनो आता आपला नाश्ता आलेला आहे। नाश्त्याला मंचुरियन केलेले आहेत या मंचुरियन आणि कसे टेस्ट आहे आम्हाला सांगा प्रत्येकाने आपले। तर मित्रांनो आता सर्वांचा गरबा डान्स खेळून झालेला आहे आणि गरबा डान्स झाल्यानंतर आता आपण संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवला आहे आणि सर्वजण या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत। बघूया या संगीत खुर्चीमध्ये कोण जिंकतोय आणि कोण हरतोय। श्रवण हरलेला आहे, आता राहिले शेवटचे तीन, बघूया कोण जिंकतोय। या फेरीमध्ये देखील मंथन हरलेला आहे, या फेरीमध्ये देखील मंथन हरलेला आहे। मगाशी थोडक्या शिवाने हरली आणि चालू नको चालू नको कुलू कुलू काला म्हणजे बोलू त्याला काला म्हणजे बोलू त्याला। Thank you.
उमर है 16 साल तर मित्रांनो हा फायनल राउंड आहे बघूया कोण जिंकतोय कोण हारतोय तर मित्रांनो आजच्या या राऊंड मध्ये दीदी जिंकलेली आहे आणि त्यांना मी दिल रख रहे कमाल उम्र है 16 साल शेवटचे तीन बाकी बघूया कोण जिंकतोय सेमी फायनल मध्ये वहिनी आउट झालेल्या आहेत शेवटच्या दोघी जणी बाकी आणि बघूया कोण जिंकतोय आणि कोणाला मिळते पैठणी आदेश भाऊजी आलेले आहेत मामी विजयी झालेले आहे आणि मामीला पैठणी भेटणार तर मित्रांनो आज फारच मजा आली आणि खूप मजा आम्ही केली आणि आजच्या व्हिडिओमधला तुम्हाला पंढरी शेठ फडके कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा आपला व्हलॉग इथेच एंड होतो आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका